जनता की बात जनता के साथ। नवापूर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे। यामुळे आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून एकही बस बाहेरगावी रवाना झालेली नाही। सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्र बंद राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपली प्रमुख मागणी एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलगीकरण करावे, यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठता निश्चित करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे, यांसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे। नवापूर बस आगारात सुरू असलेल्या या संपामुळे आज वार सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून आगारातील एकही बस बाहेरगावी जाण्यासाठी रवाना झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। एक घंटे से यहाँ पे आया हुआ हूँ और बस का पूरा एक भी बस नहीं आ रही, तो ये क्या है हमको कुछ पता नहीं चला है। कहाँ जाना है आपको? नासिक। जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा नवापूर बस आगारात बेमुदत संप सुरू राहणार असल्याचा सांगण्यात आला आहे। मी भाऊसाहेब नारायण खेताळे, नाशिक पंचवटी डेपो चालक बोलतोय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आम्ही पंचवटी डेपोचे पूर्ण 12 लोक इकडे आहोत। आम्ही पूर्ण नवापूर डेपोला पूर्ण आपल्या एसटी पूर्ण महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहे। राज्यात विलीनीकरण झालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी, यासाठी आम्ही इथं किती दिवस संप असो आम्ही त्या संपात सहभागी आहेत। यावेळी नवापूर एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ नवापूर एसटी कर्मचारी विजय गावित, रवी गावित, भीमसिंग गावित, सुरेश अहिरे, विलास गावित, जेडी गावित, आर्यस खराटे, श्रीमती सुजाता मोरे, राजश्री घरटे, अलका पवार, मीरा सपकाळ यांसह असंख्य चालक वाहक यांत्रिक कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत। राज्य परिवहन कर्मचाऱ्यांची जी अवस्था झालेली फारच बिकट आहे, त्यामुळे महाराष्ट्रभरातून सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी शासनात विलीन व्हायला पाहिजे या एकमेव मागणीसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आले। आमच्या शासनाकडं जी एक प्रमुख मागणी आहे किंवा एसटीची जी अवस्था आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांची जी आजची अवस्था झालेली त्याच्याकडं सहानुभूतीनं शासनानं बघावं आणि एसटीचं शासनात विलीनीकरण करावं अशी आमची मागणी। जनता की बात जनता के साथ।